गाईज बघा, आम्ही आलो आहे आता शेतात आमच्या फिरायला. एक एकर शेत आहे आमचं ही वरचं. मला पण टेन्शन वगैरे झालं तर झाडं लावायला चालू करा. असे मिक्स केलेली माती आताच काय वाया जात नाही. आता शेणखत किचन वेस्ट आणि हे ब्रोकली सारखे सोनं पण ते आपलं त्याची पण किंमत कमी आहे. त्याच्यामध्ये एकामध्ये सगळी मिक्स शेवंती आहे बघा. ही लाल आहे, पिवळी आहे, पांढरी आहे. तर गाईज मी आणि मम्मी आता वर टेरेसवर काम करतोय आणि ह्या पोत्यात आहे शेणखत. शेणखत लागणार आहे हे बघा. शेणखत आहे हे आता वर घेऊन जातो मी. शेणखत आहे, राख आहे, ते घेऊन जातो वर. आणि वर माती आता मिक्स करायचं चालू आहे आमचं. काय करायचं दाखवतो तुम्हाला. चला तर हाय गाईज, आता चालू आहे आमचं वर टेरेस गार्डनवरचं काम. आता हे शेणखतचं पोतं घेतलं मी आणि आता तुम्हाला दाखवतो वर मी आणि मम्मी काय करायला लावले. ॲक्च्युली माती खूप झाली आता. माती आणि किचन वेस्ट पण खूप झाले, त्यामुळे ते आता आम्ही माती मिक्स करून शेणखत मिक्स करून नवीन माती तयार करणार आहे. आणि ज्या झाडांना माती कमी आहे त्या झाडांना माती देणार आहे आणि नवीन ग्रो बॅग भरणार आहे. चला तुम्हाला दाखवतो आता हे किचन वेस्ट आणि ही ब्रोकली काढलेली. ही ब्रोकलीचं वेस्ट हे पण सगळं आता मातीत मिक्स करून आम्ही हे बघा. ही सगळं किचन वेस्ट आणि हे ब्रोकलीची ग्रो बॅग मोकळी झाल्यात. ह्यात माती भरून ही नवीन मम्मी माती तयार करायला लागल्या. जे जुने झाड आहेत त्यांची माती बदला लागलो आम्ही आता. हां हे ग्रो बॅग पण फाटल्यात आणि आता ही जुनी माती बदला लागले. चांगली झाडं येतात त्यामुळं ही झाडं पहिला बदलून घेतो. कोकोपीट आहे, हे कोकोपीट पण आता आम्ही मातीत मिक्स करणार आहे जेणेकरून झाडांना जास्त पाणी द्यावं लागणार नाही. तर ही कोकोपीट घेणार हे तर मातीत टाकणार आणि शेणखत हे आणले. हे शेणखत तर गाईज आतूनचं बघा, आता पावसाळा लागणार आहे तर सगळं किचन वेस्ट पण साठलं आहे. शेणखत पण आणून ठेवलेलं आहे आणि आपलं हे काय म्हणतात कोकोपीट. हां कोकोपीट पण आहे आणि जुन्या ग्रो बॅग सगळ्या फुटल्या होत्या आणि माती सगळी वेस्ट म्हणजे पाऊस आला तर वाहून जाणार. आणि माती म्हणजे आपल्या ह्याच्यावर टेरेस गार्डनवर सोन्यासारखी आहे. सोनं पण त्याला पुढं त्याची पण किंमत कमी आहे पण मातीची जास्त आहे. तर असं काम आहे ते. त्यामुळं माती फुटायला लागल्यावर कॅरी बॅग आम्ही सगळी गोळा केली एक साईडला आणि आता अतुल एकजीव सगळा करणार. कोकोपीट शेणखत सगळं एकजीव करून घेणार मातीचा आणि एकत्र सगळं करून झाल्यानंतर ते बॉक्स आम्ही बॉक्स जरा मोकळ्या करून घेणार. आता ब्रोकली काढल्या त्यातली तर मग त्यात अर्ध किचन अर्धी माती नंतर किचन वेस्ट नंतर आणि माती. तर असं सगळं आम्ही हे ठेवणार आणि त्याच्यानंतर थर ठेवून मग त्याच्यावर रोपं लावणार. हां रोपं लावणार. हे निघालेले जे आहेत ना आता ग्रो बॅग फाटल्या होत्या तर ते पण लावायच्यात. शेवंतीची फुलाची वेगवेगळी फुलांची रोपं आहे ती. गुलाबची पण आहेत आणि धने लावायच्यात. जरा कोथिंबीर लावायचे. आता ह्या पहिल्या सीझनमध्ये कोथिंबीर एकदम छान येते, हिरवीगार एकदम मस्त येते. तर ते करून घेतो आता. तर गाईज बघा आता अतुलचं काय चाललं आहे. हातानं माती जरा मिक्स करून घेणार सगळी. अतुल शेणखत थोडंसं टाकून घे. हां हां आणि शेणखत टाकूय. हां शेणखत हां असं असं. हां हां चालतंय चालतंय. हां आणि अतुलला आमच्या एवढा अनुभव आलाय गाईज तर तुम्हाला दाखवते अतुलच्या कष्टाचं फळ किती छान आलंय. हे बघा किती छान आले टोमॅटो लागल्यात आणि हे बघा वांगी किती छान आल्यात. हे बघा जिथं बघेल तिथं वांगीच वांगी झाल्यात. हे बघा तर कष्टाचं काय वाया जात नाही. हे बघा वांगी किती लागल्यात. हे बघा किती छान छान वांगी लागल्यात. हे बघा गाईज वांग वांग इथं छान छान वांगी असं वांगीच वांगी लागल्यात. आणि तुम्हाला दाखवते. हे बघा इथं हे बघा आणि हे बघा हे वेगळेच आहेत. हे बघा लांबडे वांगी. हे बघा ह्या एकाच झाडाला वांगी एक 8 वांगी आहेत ह्या एकाच झाडाला. हे लांबड्या जातीची आणि हे इकडं आहे ते काळी. तर हे सा बघा इथंच आहे. असं म्हणजे
भरल्यात झाड. तर हे आमच्या अतुलच्या मेहनतचं सगळं फळ आहे. आठवड्यात ना किलोभर वांगे निघतात. आपल्याला ताजी ताजी घेऊन जायचं आणि ताजी ताजी भाजी करायची. तर असं आमचं हे बघा. हा हे हे डाळिंब आहे. डाळिंबच्या कळ्या लागल्यात. हा दोन लागल्या. सिया सांगते. आणि हे बघा फुलं किती छान लागल्यात. आपलं हे निशिगंध आहे त्याच प्रकारचे आहेत. हे तसेच आहेत. हे बघा गाय आता ही माती मिक्स केली आणि असं आता हे ह्या बॅग मध्ये स्टोअर करून ठेवा लागले. नवीन बॅग ग्रो बॅग आणली की मग ह्यातली माती वापरायची. खताची मिक्स तर हे भरून ठेवायचं एक्स्ट्रा असलेली. म्हणजे आता पावसाळा लागणार आणि वाया जाणार नाही पावसामुळे. तर असं भरून टेक करून ठेवणार आम्ही. गाय बघा आम्ही आलो आहे शेतात आमच्या फिरायला. एक एकर शेत आहे आमचं ही वरच. आणि आता सुरू आहे जून महिन्याची पेरणी तयारी. आणि बघा भाजी वांगी किती लागल्यात. वांग्याच्या झाडाला लागते हे वांगे. नाही रे ते अनासपुरीत गाणं कुठलं आहे. अगं राणी माझ्या वांग्या झाड्या. मग तिथं आठ वांगे त्याच झाडाला एका. आठ आठ वांगे एका झाडाला. हा आणि तिकडेही भरल्यात सगळे. हा तर गाईस बघा आता ते ग्रो बॅग आहे आपल्या मोकळ्या केल्यात ब्रोकलीच्या. आणि ब्रोकलीचं ते उपडून टाकलेलं काढून त्यानंतर हे बघा आतून आमचं काय करते बघा. तर असं तोडलेलं ते किचन वेस्ट सारखंच ते पण कामाला येते खत म्हणून. तर तिथं हात तरणार आता. त्यानंतर आपलं किचन वेस्ट आहे बाल्टी भरून साठलेलं आहे. तर त्यातलं ते किचन वेस्ट सगळं जर हातरणार त्या ग्रो बॅगमध्ये. आणि मग हे मऊ माती हातरायची. ही सगळी मऊ अशी शेणखत कोकोपीठ अशी मिक्स केलेली माती राख. मग ते हे हातरणार आणि त्यात बिया लावणार. या फुलांची झाडं या कोथिंबीर मेथी काय आपल्याला असेल ते लावायचं. तर गाईस बघा हे बघा किचन वेस्ट त्यांचं जेवढा किचनमधनं निघेल सगळं. हे बघा भाज्यांचं हे बघा. तर हे असं ग्रो बॅग आम्ही तयार करतो. त्यानंतर सगळं भरून घेणार. त्यानंतर हे मिक्स माती टाकणार. हे बघा मिक्स. तर हे दिसते तुम्हाला त्या समोरचं हे जे उदाहरण हे बघा. हे त्या किती भरल्यात बघा वांगी. हे बघा हे बघा हे बघा गाईज वांगी. तर असं हे. तर गाईज हे बघा हळद सण चांगली असते आपल्या झाडात. मी हे बघा हे बघा दुसरी वेळ आहे आमची पाणी घालायची. हे बघा सी आमची टोमॅटोच्या झाडं. हे बघा टोमॅटो लागलेत. लाल लाल टोमॅटो लागल्यात. लाल मिरची लागल्या. हा ठेवा मला भरून. तर गाईज बघितलं तुम्ही आता माती आम्ही तयार केली. खूप मेहनत लागते गाईज टेरेस गार्डनसाठी. आणि आता पाणी आणि सीड्स घेऊन आलो आहे मी. सिया धर पाणी पी. सीड्स आहेत ते आईला दे. आणि पाणी पी. हां पी खाली बसून पी. तर गाईज हे सीड्स आम्हाला फ्री मिळाले होते ते आता आम्ही लावतो. कोरिएंडर सीड्स आहेत. दर पी पाणी पाहिलं. मम्मी पण दमल्या बघा आमची माती बनवून भरून. भाज्या निवडल्या सगळ्या काल बाजारात मांडलेल्या. आणि मग आता म्हणलं बसून करते. मला उभा राहून आता कंटाळा आला. तर मी बसून बसून चालू आहे ग्रोबिक भरायचं. तर हे आबोलीला पण नव्हती. आता तात्पुरती जुनीच लावल्या. अजून दोन आहेत त्याला आता नवीन आणून लावतो खालची. किचन वेस्ट होतं बाल्टीत साठलेलं. ह्यातून हे तीन बॉक्स परत मोकळे करून रिफिल केले. आणि ह्याच्यामध्ये एकामध्ये सगळी मिक्स शेवंती आहे बघा. ही लाल आहे पिवळी आहे पांढरी आहे सगळी मिक्स शेवंती आहे. आता फुलं लागल्यावर तुम्हाला दाखवतो बघा. पांढरीचा एक बहार येऊन गेला आहे. आता ह्याचं मी कटिंग करणार. कटिंग केल्यावर मग आणि फुटून येते. गाईस हे बघा डाळिंबाचं झाड किती छान आले. आणि आता हे मी रिपोर्टिंग करायला बोलले. हे बघा कळ्या किती लागल्या. द्या हे बघा एवढं छोटंच आहे झाड. हे बघा कळ्या. तर डाळिंबाचं महत्त्व आपण काय काय सांगितलं आतून. डाळिंबाचं साल मुतखड्याला चांगले असते. वाळवून पावडर केलेली. आणि डाळिंब सुद्धा चांगलं असते मुतखड्याला आणि रक्तवाढीला. तर हे बघा आम्ही लावायचं आलं आहे. आता तुमचं डबल दुसरी पिशवी घातली आत्ता तात्पुरती. नंतर ग्रो बॅग आणणार आहे आम्ही. लईच झाडं वाळायला लागले ना तर मग जीवायला लागते.
तर हे बघा गाईस इथे जरा असं वंची झाली, खाली झालतो लय जीवाला लागत होता. रोज मला यायचं काय होणार नाही म्हणलं आज येऊन झाडं जरा बदलूया. त्यांची माती पण बदलायची आणि किचन वेस्ट आतून थपीन भर थपीन बरोबर जातो त्यात. तर किचन वेस्ट पण टाकलं त्यात खाली ह्या झाडात मी ह्या. आणि हे बघा निशिगंधाचं किती छान आलं आहे. असेच सगळे आता तिथं खोकी केलं तर आता बघूया मी कशी येतात. आता हे झाड उंच करून याला फळ फाटल्यामुळं पिशव्या हे सगळी माती खाली जात होती आणि ते जेवायला लागत होतं. माती वाहून गेली तर मग माती आणायचं म्हणजे एवढा आतुल आमचा एवढा खाली दमत होता ते माती आणताना एवढा दमून गेलता तरी ती माती सगळी हे दिसते माती काहीच थोडी नाही आहे. एक आपला टेम्पू भरील छोटा एवढी माती आहे. हां टेम्पू एक ट्राली भरील एवढी माती आहे. हे दिसून येत नाही माती. हे काय आता बघा ग्रोबॅग किती भरल्यात बघा. हे बघा हे पोतं भरलंय तिथं कोकोपीट आहे त्या कोपऱ्याला साईडला ती बातली आहे बघा लाल तिथं. आणि सगळं किचन वेस्ट भरून हे लावलेलं झाड आहे त्यामुळं छान आलेत एकदम. हां तर आता लावल्यावर आणि एकदा पाणी द्यायच लागतंय म्हणजे कसं जुनं जर असलं झाड तरी डबल दाबून माती आणि ग्रोबॅग बदलताना त्याला पाणी देऊन टाकायचं. रातभर पाण्यानं आणि जरा टवटवीत होत्यात झाड. अजून जरा थोडं घालतो झाडात आलं ना सगळं टेन्शन दूर होऊन जाते तेव्हा आम्हाला झाडातलंय म्हणजे आवडतं येऊन बसायला. किती जर टेन्शन असलं तर टेन्शन फ्री होऊन जातं. खरं गाईज तुम्हाला पण टेन्शन वगैरे झालं तर झाडं लावायला चालू करा. झाडानं टेन्शन निगेटिव्हिटी सगळं जाते सगळं दूर होऊन जाते आणि माणसाला एक नवी उमेद माणसाच्या ह्याच्यात येऊन जाते तर ताजा होते माणूस. जर झाडं लावली झाडांना आणि झाड जसं उमलेल झाड जसं असं वर एखादा कोम आला झाडाचा तर इतकं भारी वाटतं ना असं वाटतं चला आपल्या हाताचं काहीतरी झाड आलं चांगलं कष्टाला फळ आलं. हां